नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं होम सर्व्हिसवाला यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सिंगल डोअर रेफ्रिजरेटर याची वायरिंग। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघा, थ्री पिन प्लग लागणार आहे, डोअर स्विच लागणार आहे, लॅम्प लागणार आहे, OLP, PTC रिले, थर्मोस्टॅट आणि कॉम्प्रेसर। इथपर्यंत आपण ही वायरिंग शिकणार आहोत। चल आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आर्थिंग जोडून घेऊया। प्लगमधून आर्थिंग घेऊन आपण कुठे जोडणार आहे? थर्मोस्टॅट। थर्मोस्टॅटून कॉम्प्रेसर बॉडीला, कॉम्प्रेसर बॉडीला। त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? फेस घेणार आहोत। फेस सर्वप्रथम आपण थर्मोस्टॅटला जोडणार। थर्मोस्टॅटला आता आपण इथे जोडल्यानंतर त्यानंतर आपला लॅम्पला जाणार फेज। ही रेड लाईन जी दिसते आपली, ही फेज आहे। तर ही गेली आपली लॅम्पला। त्यानंतर थर्मोस्टॅटमधून दुसऱ्या टर्मिनलमधून निघून आपले कुठे जाणार? रिलेला। रिलेमधून कॉम्प्रेसरला। रनिंग आणि स्टार्टिंगसाठी आपण इथून PTC रिलेला ही वायरिंग केलेली आपण इथे कॉम्प्रेसरला। ओके, आता न्यूट्रल घेऊया। न्यूट्रल सर्वप्रथम डोअर स्विचला जाणार। डोअर स्विचमधून लॅम्पला, लॅम्पमधून OLP ला, OLP मधून कॉमन वाइंडिंगला, म्हणजे कॉम्प्रेसरला। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची वायरिंग शिकलो आहोत, ते पण 2 मिनिटांमध्ये। तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल। आणि मित्रांनो, कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू, धन्यवाद।